विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताला स्वावलंबी बनवायचं असेल, प्रगत बनवायचं असेल, तर आपल्या देशामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास होणं खूप गरजेचं आहे. आपल्या भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून आपल्या राष्ट्राची प्रगती करायची होती. म्हणून त्यांनी त्यांच्या या विचारातून 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. आणि या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमीबाबा यांची नेमणूक करण्यात आली. आता या अणुऊर्जेपासून आपल्या देशाला भरपूर मोठा फायदा होणार होता. या अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करता येते. या अणुऊर्जेपासून अन्नधान्यामध्ये अन्नधान्याचं उत्पादन वाढवता येतं. या अणुऊर्जेपासूनच काही पदार्थ हे आपल्याला टिकवता येतात. तसंच आपल्या या भारतामध्ये या अणुऊर्जेपासून मोठं तंत्रज्ञान उभं राहावं, देशाला मोठा फायदा व्हावा यासाठी नॅनोटेक्नॉलॉजी विकसित करणं, तसंच नॅनोटेक्नॉलॉजी विकसित करून आपल्या या देशाचा विकास करणं ही या अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट होती. 1956 या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी, तिचं नाव होतं अप्सरा, ही कार्यान्वित केली. आणि आपल्या देशाला या अणुऊर्जेपासून प्रगती व्हायला ही सुरुवात झाली. 1969 अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना केली. आणि थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडूमध्ये कल्पकम या ठिकाणी रिॲक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले. या अणुऊर्जेच्या विकासामध्ये रिॲक्टरची भूमिका फार महत्त्वाची होती. या अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने वडोदरा, तसेच तालचेर, तुकीकोरीन, कोटा अशा ठिकाणी या अणुभट्ट्यांसाठी जड पाण्याचे म्हणजे हेवी वॉटरचे देशांतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन व संशोधन हे सुरू झाले. तसेच आपल्या या भारतामध्ये या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाला सुरुवात झाली. आणि त्याच्यातूनच मुंबईजवळ तुर्भे या ठिकाणी 1985 संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. तुर्भे या ठिकाणी 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती ही केली जाते. हा आपल्या भारताचा खूप मोठा तंत्रज्ञानातला वाटा होता. आपल्या भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी, तसेच प्रगत बनवण्यासाठी हे मार्ग अतिशय महत्त्वाचे होती. आपल्या भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जो वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती करणं हे ठरवलं होतं, आणि त्याच विचारातून हा मार्ग अतिशय चांगल्या पद्धतीने सुकर होत गेला. आणि यातूनच अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987 न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्याला आपण NPCIL म्हणतो, या कंपनीची स्थापना करण्यात आली. सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर वीज निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करण्यात आले आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी करणं हे कंपनीचं उद्दिष्ट होतं. तर मग आपण आज या पाठामध्ये भारतीय अणुऊर्जा आयोग, ध्रुव अणुभट्टी, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांची माहिती आता आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.